हा शब्द आपल्या कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर विविध चित्रे तयार होतात. कित्येक फेक अकाउंट असणारी फेसबुक, अफवा पसरवणारं व्हॉट्सअप, घरी माय बापांचं न ऐकणाऱ्यांना जिथे इतरांची ट्वीट ट्वीट ऐकावं लागते ते ट्विटर, आणि ज्यांच्याशिवाय आयुष्याचं टायर पंचर ट्यूब झाल्यासारखं वाटतं ते म्हणजे यूट्यूब. ही सर्व सोशल मीडियाची काय माध्यम आहे. अनेक तज्ञांचं असं मत आहे की सोशल मीडियामुळेच विद्यार्थ्यांचं भविष्य घडलं, तर कित्येक बुद्धिजीवींचं असं देखील मत आहे की सोशल मीडियाच विद्यार्थ्यांचं मार्ग भटकवण्यात सर्वांनी जबाबदार आहे. अशा वेळी या देशाला महासत्ता बनवण्याची जबाबदारी ज्या विद्यार्थ्यावर, ज्या युवकावर आहे, तो विद्यार्थी स्वहित आणि देशहितासाठी सोशल मीडियाचा वापर करतो का, आणि सोशल मीडिया प्रति विद्यार्थ्यांची भूमिका काय आहे यावरच विचाराचं मंथन करण्यासाठी मी तन्मय सावरकर विचार मांडतोय. सोशल मीडिया आणि आजचा विद्यार्थी. खरं तर विचारात सुरुवात करत असताना सोशल मीडिया संबंधित असलेली विद्यार्थ्यांची सकारात्मक, नकारात्मक आणि सोशल मीडियाचा विद्यार्थ्याने योग्य वापर करावा यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, अशा तीनही टप्प्यात विषयाची मांडणी करणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मुळात सोशल या शब्दाचा अर्थ सामाजिक असा होतो, परंतु कर्तव्याची जाण आणि जबाबदारीचं भान नसणारे विद्यार्थी जेव्हा अजाणतेपणे सोशल मीडियाचा वापर करायला लागतात, तेव्हा हीच सोशल मीडिया समाजासाठी आणि समाजाची आहे अर्थात सोशल आहे यावरच प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागतं. शूर आणि सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देशात धर्मापायी प्राण घेतला हवी असं देशभक्तीचं आणि राष्ट्रशक्तीचं वारसं सांगणारे विद्यार्थी जिंजिन जिंगा ते मला सैराट होत आहे. मैदानावरील खेळापेक्षा, ग्रंथालयातील पुस्तकापेक्षा, कुटुंबातील संस्कारापेक्षा आणि व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीपेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत या सोशल मीडियाच्या मोबदालातच आपली सर्व ऊर्जा संपवत आहे. परीक्षेविरुद्ध पाठ्यपुस्तक पोपटवरची पाठांतर करणारा आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी न बनता केवळ परीक्षार्थी आणि मोबाईलचा ऑनलाईन साठी बनत चाललाय. एकीकडे पु ल देशपांडे, गदी माडगूळकर यासारख्या कवी लेखक साहित्यांचा आम्हाला विसर पडत चाललाय, तर दुसरीकडे मंत्र मुग्ध असणाऱ्या कवितेच्या मैफिली खळखळून हसायला लावणारे विनोदी किस्से यांना सुद्धा आम्ही पारखे होत चाललो आहोत. आजच्या विद्यार्थ्याला पबजी आणि ग्लूमेल सारखे घातक आणि विरखव गेम तर माहित आहे, परंतु या देशासाठी वयाच्या 23 व्या वर्षी हसत हसत फासावर जाणारा सरसळत्या रक्ताचा दुर्दत्ता अंगा शहीद ए आजम आजच्या विद्यार्थ्याला माहित नाही. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की कोणत्याही स्वातंत्र्याचा गैरवापर सुरू झाला की ते स्वातंत्र्याची रूपांतर स्वैराचारात होते, मग अशा स्वातंत्र्याला विवेकाची आणि सर्व विवेक बुद्धीची साथ असेल या राष्ट्राचं अदब पतन होतं. म्हणूनच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम